नमस्कार, मी फराह खान. संजीवन मंत्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे निरोगी हृदयाचा आयुर्वेदिक मार्ग माधवबाग. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत माधवबागच्या डॉक्टर दीपाली देशमुख. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. तर डॉक्टर दीपाली देशमुख आपल्या सोबत बसलेले आहेत आणि आपल्याला आपल्या प्रश्नांची, तुमच्याही प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर दीपाली देशमुख या BAMS FPC असून त्यांनी फेलोशिप इन प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी केलेलं आहे. तसंच त्या स्थापनेपासून खोपोलीच्या माधवबाग हृदयरोग निवारण हॉस्पिटलमध्ये काम करतायत आणि माधवबाग निवासी हॉस्पिटलमध्ये रुग्णचिकित्सेचा 13 वर्षांचा प्रदीर्घाचा अनुभव त्यांना आहे. 1 लाखाहून अधिक रुग्णांवर त्यांनी उपचार केलेले आहेत आणि 100 हून अधिक TV तसंच रेडिओ कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय. आणि आता थोडंसं जाणून घेऊया माधवबाग विषयी. कैलासवासी वैद्य माधव साने यांच्या प्रेरणेतून माधवबाग आकाराला आलंय. तेच मुळी हृदयविकारावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार करून रुग्णांना नवजीवन देण्यासाठी माधवबागच्या उपचारांमध्ये आधुनिक वैद्यकीय तपासण्या आणि आयुर्वेदिक उपचार यांचा मेळ घातला जातो. तर माधवबागची 2 निवासी हॉस्पिटल्स आहेत. एक आहे खोपोलीजवळ आणि दुसरं आहे नागपूरजवळ कोंढाळी या ठिकाणी. या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे यांची रचना स्वरूप टिपिकल हॉस्पिटलसारखं नाहीये, तर निसर्गरम्य परिसरामध्ये ही हॉस्पिटल्स उभारलेली आहेत आणि त्यामुळे पेशंटवर आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, ॲडमिट आहोत याचं दडपण येत नाही आणि पेशंट रिलॅक्स होतात. माधवबागच्या निवासी हॉस्पिटलची दिनचर्या सगळ्यात महत्वाची आहे, कारण त्यातच पेशंटची ट्रीटमेंट गुंफलेली असते आणि मधुमेह, ब्लॉकेजेस, हार्ट अटॅक, अँजिओप्लास्टी, बायपास झालेले रुग्ण तसंच हार्ट फेल्युअरमध्ये गेलेल्या रुग्णांना माधवबागच्या निवासी हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जातात. तर हे सर्व उपचार त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर आजचा जो आपला विषय आहे निरोगी हृदयाचा आयुर्वेदिक मार्ग माधवबाग, तो कसा आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं. मात्र तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, ज्या काही शंका आहेत, त्याची उत्तरं तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी आम्हाला फोन करा 02266843333. नंबर पुन्हा एकदा नोट करून घ्या 02266843333. याच्यावर नक्की कॉल करा आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. खरं तर मॅडम, आपल्याला निरोगी हृदयाचा जो आयुर्वेदिक मार्ग आहे त्याविषयी बोलायचं. मात्र त्याआधी हृदयरोगाचे काही रिस्क फॅक्टर असतात, त्याविषयी काय सांगाल? रिस्क फॅक्टर म्हणजे नेमकं काय? रिस्क फॅक्टर्स म्हणलं की हृदयरोगाला जे कारणीभूत घटक आहेत त्याला आपण रिस्क फॅक्टर म्हणूयात. आता रिस्क फॅक्टर 2 प्रकारचे असतात, एक मॉडिफायबल आणि एक नॉन मॉडिफायबल. नॉन मॉडिफायबलमध्ये काय की ते आपल्याला सुधारता येण्यासारखे नाही आहेत, म्हणजे जसं की एज, जेंडर म्हणजे वय आणि तुमचं स्त्री आणि पुरुष. आता वय म्हणलं की जसं शिरे ते इथे शरीरम असं म्हणलं जातं की जसं जसं वय वाढत जातं तसं तसं शरीराची झीज होते आणि मग रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते आणि मग आपल्याला हृदयरोग होताना दिसून येतो. आता पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त हृदयरोगाचा त्रास असतो, म्हणजे रिस्क फॅक्टर ते जास्त आहे, म्हणून पुरुषांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. पण आता इतकी बदलती जीवनशैली झालेली आहे की स्ट्रेस पण वाढलेला आहे, त्यामुळे फिमेल्समध्ये पण आता हृदयरोगाचं प्रमाण वाढताना दिसून येतंय. सोबतच की जसं की तुमचं हार्मोनल चेंजेस होतात, म्हणजे मेनोपॉझल स्टेजच्या नंतर एस्ट्रोजिन लेवल कमी होते आणि त्यानंतर हृदयरोगाचं प्रमाण फिमेल्समध्ये जास्त होताना दिसून येतो. आता हे झाले तुमचे नॉन मॉडिफायबल, कारण त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस नाही करू शकत. पण जे मॉडिफायबल आहेत जसं की डायबेटीज, ब्लड प्रेशर, तुमचं ओबेसिटी, पुन्हा रक्तवाहिन्यांचा आतला स्तर खराब होणे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणे, सोबत हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड डिसफंक्शन आणि तुमचा अल्कोहोल, स्मोकिंग, गुटखा, तंबाखू, हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीज होण्यासाठी. आणि हे आपण चेंज करू शकतो, हे आपल्या लाईफस्टाईलमधून आपण त्याला नॉर्मल करू शकतो. त्याच्यामुळे दीज आर द मॉडिफाईल रिस्क फॅक्टर्स. मग आता हे रिस्क फॅक्टर्स तर आपल्याला सॉल्व्ह करायचेच आहेत, त्याच्यासाठी प्रतिबंध आपल्याला करणं गरजेचं आहे. मग हा प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही कोणती थेरपी करत असता? आता आपण माधवबागमध्ये पूर्वी असं म्हणायचो की डायबिटीज मेंटेन करून देतो किंवा ब्लड प्रेशर मेंटेन करून देतो, पण आता म्हणतो आपण रिव्हर्स करून देतो. आता रिव्हर्स म्हणजे काय? तर आपण गाडी जर घेतली आणि पुढे आपण घेतली ते रिव्हर्स जो गेअर घेतो म्हणजे काय तर मागे आपण घेतो, पूर्वपदावर आणतो. तसंच की आपला जो डिसीज आपण पुढे घेतलेला आहे तो मागे घेणे म्हणजे नॉर्मल स्थितीत आणणे. याच्यासाठी आपण डाएट, एक्झरसाईज, योगा, प्राणायाम, मेडिटेशन अँड पंचकर्म. पंचकर्म ही मेन ट्रीटमेंट आहे. आता याच्यासोबत आपण रिव्हर्स जे करतो ना, त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की डाएट.
अच्छा, डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण पूर्वी म्हणायचो की तुम्हाला मेडिसिन घ्यावे लागतील, हे घ्यावं लागेल, तर आता म्हणतो की तुम्हाला डाएट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचं कारण आपलं जेवणच आहे. जे काही आपण खातो तेच आपल्याला समोर म्हणजे वाढणार आहे, वाढणार आहे बरोबर. त्याच्यासाठी म्हणून डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण आता डाएट बॉक्सच बनवलेले आहेत. पूर्वी काय करायचो आम्ही की लिहून द्यायचो हे खाऊ नका, ते खा, ते खा, ते प्रॉपर फॉलो होत नसे. पण आता प्रॉपर डाएट बॉक्स, त्याच्यात 800 किलो कॅलरी डाएट आहे, तेवढंच जर तुम्ही खाल्लं, 3 महिने फक्त कष्ट केले तर रिव्हर्सल ऑफ डिसीज होते. जर आपण हे रिस्क फॅक्टर्स रिव्हर्स करून ठेवले तर पुढे भविष्यात जे हृदयरोगाचा त्रास होणार आहे ते नक्कीच टाळू शकतो. म्हणजे आपण जेवण औषधांसारखं केलं तर आपल्याला पुढे औषधं घेण्याची गरज नाहीये किंवा ती वेळ येणार नाही असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र डॉक्टर, आणखी एक प्रश्न, तो म्हणजे हायपर टेन्शन म्हणजेच अतिरक्तदाब, याच्यामुळे हृदयरोगाचा धोका का वाढतो आणि दुसरं त्यावर नियंत्रण आपण कसं ठेवू शकतो? आता ब्लड प्रेशर म्हणजे काय? द व्हॉल्यूम इन्क्रीजेस इन क्लोज कंटेनर, म्हणजे पाण्याचं प्रमाण किंवा शरीरामध्ये व्हॉल्यूम वाढला की रक्तवाहिन्यांचा जर लवचिकता कमी झालेली असेल तर त्याचं प्रेशर वाढणार आहे. म्हणजे असं म्हणलं जातं की जेव्हा उंचीनुसार वजन असतं, म्हणजे आता उंची सपोज की तुमची 150 सेंटीमीटर आहे, उंची मायनस 100 एवढं तुमचं वजन असलं पाहिजे. म्हणजे 150 मायनस 100 म्हणजे 50 किलो वजन पाहिजे. जर ते 50 पेक्षा 60 असेल किंवा 70 असेल तर हृदयाला जिथे एका मिनिटामध्ये सगळ्या शरीराला जेव्हा उंचीनुसार वेट असतं तेव्हा 5.5 लिटरचं रक्त पोहोचवावं लागतं. पण जेव्हा वजन वाढतं तेव्हा त्याला जास्त काम करावं लागतं. जास्त काम केलं की प्रेशर वाढणारच, म्हणजे ताण वाढणारच, त्याच्यातून मग हे ब्लड प्रेशर चालू होतं. आता याच्यासाठी आपल्याला महत्वाचं काय तर वजन नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. असा रिसर्च आहे की 1 किलोनी जर वजन वाढलं तर 1 mm बीपी वाढतो. जर आपण 1 किलोनी वजन कमी केलं तर आपोआप 1 mm बीपी कमी होणार आहे, म्हणजे तुमचा बीपी नॉर्मल स्थिती देणार आहे. त्यासाठी महत्वाचं आहे पुन्हा पंचकर्म, मेडिसिन आणि डाएट. याच्यासाठी आपण 4 ते 6 दिवसाचं ऍडमिशन करतो, त्या तत्पुरती सगळ्या टेस्ट करून घेतो. आता आपल्याकडे एक अँबुलेटरी बीपी मॉनिटरिंग म्हणून झालेलं आहे, नवीन डायग्नोसिस आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं तर 24 तास पेशंटला बीपी ऍपरेटस लावलेलं जातं आणि ते त्यांच्या कामामध्ये वगैरे सगळीकडे ते यूज करू शकतात. छोटंसं एक पॉकेटमध्ये तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट ठेवायचं आहे आणि ते दर 1 तासाला तुमचं ब्लड प्रेशर मोजत राहतं. म्हणजे तुम्ही किती स्ट्रेस केल्यानंतर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ब्लड प्रेशर वाढतंय का, किंवा घरी आल्यानंतर वाढतंय का, मेनली रात्री वाढतंय का, किंवा फक्त डॉक्टरांसमोर गेल्यानंतर तुमचं ब्लड प्रेशर वाढतंय का, हे सगळं त्याच्यामध्ये रूल आउट होतं. म्हणजे परफेक्ट निदान केलं की त्याची मग चिकित्सा केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे 24 तास आपण आपल्या सोबत ठेवू शकतो आणि कधी आपलं ब्लड प्रेशर वाढतंय ते देखील आपल्या लक्षात येईल आणि त्यानुसार आपल्याला उपचार देखील घेता येतील. डॉक्टर, आणखी हा काय बोलायचं त्याच्यासोबत? म्हणजे उपचार करण्यासाठी जर आपण प्रॉपर निदान केलं, डायग्नोसिस परफेक्ट असेल, तर निदान म्हणजे तुमची चिकित्सा छानच होणार आहे. वा, खूप छान. आणखी एक गोष्ट डॉक्टर, तुम्ही म्हणजे बऱ्याचशा लोकांना डायबिटीज असतो, मधुमेह असतो आणि त्यांना देखील हृदयविकाराचा धोका असतो, मग ते टाळण्यासाठी काय उपचार आहेत? आता डायबिटीज म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. म्हणजे 2 प्रकारचे डायबिटीज असतात, एक टाइप 1 डायबिटीज आणि एक असतो टाइप 2 डायबिटीज. टाइप 1 डायबिटीजमध्ये जे वयाच्या म्हणजे 0 to 30 पर्यंत जो डायबिटीज होतो त्याला टाइप 1 डायबिटीज म्हणूयात. त्याच्यामध्ये इन्सुलिन शरीरामध्ये तयारच होत नाही म्हणून आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं. त्याच्यासाठी टाइप 1 डायबिटीजमध्ये आपल्याला मेंटेन करू शकतो, पण टाइप 2 डायबिटीज कॅन बी रिव्हर्स. म्हणजे जो 30व्या वर्षानंतर जो डायबिटीज होतो तो आपण नक्कीच रिव्हर्स करू शकतो. आता टाइप 2 डायबिटीजमध्ये इन्सुलिन तयार होत नाही असं नाही होत, तर त्यामध्ये इन्सुलिनचा रेजिस्टन्स येतो. म्हणजे बघा, आपण काही खाल्लं, पोळी, भाजी, सलाड, नॉनव्हेज, तिखट, मीठ काही खाल्लं, शरीरात आत गेलं की त्याची साखरच तयार होते. म्हणजे आपण ती जी साखर आहे ती रक्तवाहिन्यामध्ये रक्तासोबत तुमच्या फिरत असते आणि तुमच्या ज्या मांसपेशी असतात, म्हणजे तुमच्या पायाच्या, हाताच्या, पोटाच्या, हृदयाच्या, कुठल्याही ज्या मांसपेशी आहेत त्याचं जे खाद्य असतं ते साखर असतं. म्हणजे ही तुमची रक्तवाहिनी आहे आणि इकडे तुमच्या मांसपेशी आहेत. रक्तवाहिन्यामध्ये तुमची साखर आहे आणि मांसपेशीला त्याचं खाद्य मिळण्यासाठी, म्हणजे ही रक्तातली साखर मिळण्यासाठी इथे इन्सुलिनचे दरवाजे असतात. इन्सुलिनचे दरवाजे ओपन झाले की ती रक्तातली साखर घेतात आणि तुमच्या मांसपेशीला त्याचं खाद्य मिळतं आणि ते छान काम करतात. आता टाइप 2 डायबिटीजमध्ये नेमकं काय होतं की ह्या इन्सुलिनच्या दाराशी सगळी चरबी जाऊन बसते आणि ते करते इन्सुलिन रेजिस्टन्स. त्यामुळे काय होतं की रक्तात
रक्तातली साखर घेऊ नाही शकत म्हणून रक्तात साखर वाढलेली दिसते आणि मांसपेशीला त्याचं खाद्य नाही मिळत म्हणून वीकनेस, लिथार्जी, लेग क्रॅम्स होणे, पोटात म्हणजे क्रॅम्स होणे, झोपून राहावंसं वाटणे, काम करावंसं ना वाटणे, पायांच्या तळव्यांची आग होणे अशी वेगवेगळी लक्षणे आपल्याला दिसायला सुरुवात होतात. त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं कल्प्रिट कोण आहे, दोषी कोण आहे, तर ही चरबी आहे. जी अतिरिक्त चरबीच जर आपण बाहेर काढून टाकली तर रक्तातली साखर आपोआप इन्सुलिनच्या दराशी तुमच्या मसल्सला मिळणार. मसल्सचं खाद्य मिळालं की तुमचा डायबिटीज रिव्हर्स, म्हणजे डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो, टाईप 2 डायबिटीज. त्याच्यासाठी पथ्य, व्यायाम आणि तुमचं पंचकर्म असं करणं गरजेचं आहे. डॉक्टर, पंचकर्मामध्ये जे काही आयुर्वेदिक पंचकर्म आहेत ते डायबिटिक पेशंटला कशा पद्धतीनं उपयोगी ठरू शकतात आणि दुसरं म्हणजे त्यामुळे डायबिटीज जो आहे तो नियंत्रणात कसा आणता येतो? डायबिटीज नियंत्रणात आणण्यासाठी मेनली आहे तुमचा आहार, विहार आणि औषध. आता औषधांमध्ये जे आहेत ओरल मेडिसिन्स आणि पंचकर्म. आणि पंचकर्मामध्ये जे असतं स्नेहन, स्वेदन, बस्ती, याच्याने काय होतं की सर्क्युलेशन तर वाढलंच जातं. पॅनक्रियाचं सर्क्युलेशन वाढलं की तिथं इन्सुलिन सिक्रिशन व्यवस्थित होतं. आणि सोबत महत्वाचा जो भाग आहे तो डाएटचाच आहे की जी इन्सुलिन रेजिस्टन्स करणारी जी चरबी आहे तीच आपण बाहेर काढून टाकली तर नक्कीच तुमचा डायबिटीज रिव्हर्स होणार आहे. त्यामुळे आपण डाएट बॉक्स बनवलेला आहे, डायबेटिक डाएट बॉक्स, प्रमेह डाएट बॉक्स. त्याच्यामध्ये सकाळच्या चहाच्या डीप पासून रात्री झोपेपर्यंत सगळं अवेलेबल आहे. पण प्रमाण इज व्हेरी इम्पॉर्टंट, कॅलरीज वाईज सगळं डिफाईन केलंय. तेवढंच जर तुम्ही खाल्लं आणि 3 महिन्यानंतर 3 ते 6 महिने फक्त त्याच्यामध्ये आपण GTT नावाची टेस्ट करणार, म्हणजे 75 ग्रॅम साखर खाऊन 2 तासांनी साखर बघितली तरी ती नॉर्मल आलेली असेल विदाऊट युअर मेडिसिन्स आणि आवर मेडिसिन्स ऑल्सो. म्हणजे ॲलोपॅथीचे पण औषधं न घेता, आपले पण औषधं न घेता, फक्त तुमच्या डाएट आणि एक्झरसाईजवर तुमची शुगर नॉर्मल आलेली असेल असं आपल्याला करून द्यायचं आहे. म्हणजेच डायबिटीज रिव्हर्स झालेला आहे. असं नाही आहे की औषधं चालू आहेत आणि तुमचा डायबिटीज रिव्हर्स होणार आहे. म्हणजे इन्सुलिन, गोळ्या ह्या पण सगळ्या बंद होऊ शकतात, पण तुम्हाला 3 महिने कष्ट करायचे आहेत की तुम्ही आम्ही जे जेवण देऊ तेच घ्यायचं आहे, एक्झरसाईज करणं गरजेचं आहे, जे काही सगळं तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं. आणि याच्यासाठी कसं आपण 4 ते 6 दिवसांचं ऍडमिशन देतो, त्याच्यामध्ये आपण गाडी सर्व्हिसिंग करून देणार आहोत, चालवायचं काम त्यांचं आहे. त्यांनी जर छान पेशंटनी व्यायाम केला, पथ्य केलं, तर नक्कीच आपण डायबिटीज रिव्हर्स करू शकतो. माधोबाग मार्ग दाखवणार आहे आणि जे पेशंट आहेत त्यांना त्याच्यावर चालायचं आहे, एक्सरसाइज असेल किंवा त्याचबरोबर डाएट आहे आणि इतर गोष्टी आहेत, पंचकर्म आहेत, त्याला जर व्यवस्थित फॉलो केलं तर तुमचा डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपल्याला हृदयविकाराविषयी देखील बोलायचं, म्हणजे आणखी भरपूर प्रश्न आहेत आणि लोकांचेही प्रश्न आहेत, ते आपण त्याच्यावर डिस्कशन करूयात. मात्र थोडंसं आपण थांबूयात कारण संजीवन मंत्रमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा साम TV. ब्रेकनंतर संजीवन मंत्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे निरोगी हृदयाचा आयुर्वेदिक मार्ग माधोबाग. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत माधोबागच्या डॉक्टर दीपाली देशमुख. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, म्हणजे त्याचबरोबर जी मधुमेह आहे त्याच्याविषयी देखील त्या बोलत आहेत, हृदयविकाराविषयी देखील आपल्याला बोलायचं आहे. आणि असाच माझा एक प्रश्न आहे डॉक्टर तुमच्यासाठी, तो म्हणजे जे हृदयविकाराचे पेशंट आहेत ते माधोबागमध्ये कोणत्या प्रकारचे पेशंट जास्त येतात, आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे येण्यापूर्वी त्यांच्या कोणकोणत्या टेस्ट झालेल्या असतात, आणि त्याशिवाय ज्यांची एन्जिओग्राफी झालेली असेल तर त्यांनी कोणकोणत्या टेस्ट केलेल्या असतात किंवा केल्या जातात तुमच्या इथे आल्यानंतर? आपल्या इथे म्हणजे माधवबागमध्ये ज्यांची एन्जिओग्राफी झालेली आहे, रॅदर ज्यांना सांगितलेली आहे, ज्यांची एन्जिओप्लास्टी सांगितलेली आहे किंवा ज्यांची झालेली आहे, ज्यांची बायपास सर्जरी सांगितलेली आहे किंवा ज्यांची झालेली आहे, किंवा ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, हृदयाची कार्यक्षमता कमी झालेली आहे. म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60% काम करत असतं, कोणाचं 100% काम करत नाही. त्याच्याऐवजी ज्यांचं 10% करतंय, 15% करतंय, 20% करतंय, असे पेशंट पण आपल्याकडे ऍडमिट होतात आणि ते चांगले होऊन जातात. आता त्याच्यामध्ये हे तर झालं की हृदयासंबंधित, आणि ज्याचे ते रिस्क फॅक्टर्स असे आहेत की डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, पुन्हा थायरॉइड, ह्या सगळ्या पेशंटसाठी आपण इथे ट्रीटमेंट करतो. आणि ज्यांची एन्जिओग्राफी झालेली आहे, आता एन्जिओग्राफी म्हणजे काय, तर एक तुमच्या हातातून किंवा पायातून एक डाय पुश केला जातो आणि ते हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये किती ब्लॉक
ब्लॉकेजेस आहेत ते आपल्याला समजून येतात. तर आता ब्लॉकेजेस किती का असेनात, ब्लॉकचा मराठीत अर्थ काय तर अडथळा. कशाला अडथळा करते तर रक्त पुढे जाण्यासाठी ते अडथळा करते आणि रक्त पुढे जात नाहीये म्हणून त्रास होतोय. तर रक्तच किती पोहोचतंय हे स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. म्हणून आपण माधवबाग हॉस्पिटलमध्ये स्ट्रेस टेस्ट, 2D इको, ब्लड इन्व्हेस्टिगेशन, कार्डियक इम्पेंडोसोग्राफी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटच्या टेस्ट करून घेतो आणि पहिल्या दिवशी पेशंटच्या सगळ्या टेस्ट करतो आणि पुन्हा शेवटच्या दिवशी पेशंटच्या टेस्ट करतो आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. म्हणजे आता स्ट्रेस टेस्ट जी असते ना इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. आता स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय तर पट्ट्यावर चालण्याची टेस्ट असते, त्याच्यावर सगळे लीड्स लावले जातात छातीला पेशंटच्या आणि कॉम्प्युटरवर डॉक्टर प्रत्येक मिनिटाचा ECG, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ऑक्सिजनचं प्रमाण, रक्ताचं प्रमाण हे सगळं बघत असतं. आणि जेव्हा ECG मध्ये चेंजेस होतात किंवा हृदयाचं धडधड वाढली जाते किंवा ब्लड प्रेशर वाढलं जातं तेव्हा थांबवलं जातं आणि त्याच्यानुसार मग ती टेस्ट नॉर्मल आहे, ॲबनॉर्मल आहे हे ठरवलं जातं. जर सपोज पेशंट पहिल्या दिवशी ह्या स्ट्रेस टेस्टवर 11 मिनिट चाललेला असेल आणि त्यांच्या हृदयाला 6 रक्त पुरवठा होत असेल तर कमीत कमी तो शेवटच्या दिवशी 7 दिवशी म्हणजे 15 मिनिट चालून जातो जी की नॉर्मल रेंज आहे आणि 10 रक्त पुरवठा होतो जो नॉर्मल असतो. म्हणजे 10 mets ब्लड सप्लाय आपल्या सगळ्यांच्या हृदयाला हवा असतो. मेट्स म्हणजे मेटाबॉलिक इक्विवेलेंट, म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ युअर हार्ट. ऑक्सिजन गोज विथ द ब्लड, म्हणजे ब्लड किती पोहोचते ते आपल्याला स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. म्हणून मेट्स व्हॅल्यू आणि व्हीओ टू मॅक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हीओ टू मॅक्स म्हणजे मॅक्झिमम ऑक्सिजन कन्झम्पशन बाय बॉडी प्लस हार्ट इज इक्वल टू असं म्हणलं की क्वांटिटी ऑफ लाईफ, किती वर्ष आपण छान जगणार आहोत हे व्हीओ टू मॅक्स वरून समजतं. म्हणून व्हीओ टू मॅक्स वाढून ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हा फिमेल्समध्ये पाहिजे 30 आणि पुरुषांमध्ये पाहिजे तो 35. म्हणजे आपण जेव्हा 15 मिनिट स्ट्रेस टेस्टवर चालतो 10 mets ब्लड सप्लाय होतो तर आपला व्हीओ टू मॅक्स असतो 35. म्हणजे आपण ते नॉर्मल करून देणे हे आपलं महत्वाचं क्रायटेरिया असणार आहे. म्हणजे ही जी स्ट्रेस टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्याबरोबर समजा अँजिओग्राफी केली आणि त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आढळून आले तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या प्रकारचे उपचार दिले जातात? आपण महत्वाचे त्याच्यावरच पंचकर्म आणि ट्रीटमेंट करतो की ज्यांना अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दाखवलेले आहेत ते ब्लॉक करतात की नाही हे स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. म्हणून आपण स्ट्रेस टेस्ट पूर्वी निदानासाठी स्ट्रेस टेस्ट करतो, 2D इको करतो, कार्डियक इम्पेंडोसोग्राफी करतो आणि मग आपण आपली पंचकर्माची चिकित्सा करतो. मग ती 6 ते 7 दिवसांची पंचकर्माची चिकित्सा असते. त्याच्यामध्ये आहार, विहार, औषध अशी ट्रीटमेंट असते. आणि जसं आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे पूर्ण सकाळी ब्राह्म्य मुहूर्तापासून ते रात्री 8:30 सगळी आपण इथे फॉलो करून घेतो. म्हणजे ब्राह्म्य मुहूर्तावर उठून म्हणजे सकाळी 4:30 जो काळ असतो तो ब्राह्म्य मुहूर्ताचा असतो त्यावेळेस आपण पेशंटचं दंत धावन, नस्य, अंजन, कवल, गंडूष जे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी खूप महत्वाचं काम करतं ते सकाळच्या वेळेस करतो. त्याच्यानंतर हाप अँड वॉकिंग, योगा, प्राणायाम, मेडिटेशन पेशंटला सगळं शिकवलं जातं, करून घेतलं जातं. मग छोटा नाश्ता असतो आणि दिवसभरातून 2 वेळा जी आपली मेन ट्रीटमेंट आहे पंचकर्माची ती करून घेतली जाते. म्हणजे जसं ECG चेंजेस आहेत तर इशेमिया रिव्हर्सल प्रोग्राम, हार्ट फेल्युअर रिव्हर्सल ट्रीटमेंट, डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंट, ब्लड प्रेशर रिव्हर्सल ट्रीटमेंट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पंचकर्माच्या आपल्या ट्रीटमेंट आहेत. त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती म्हणजे हार्ट संबंधित आहे. त्याच्याने काय होतं की पेरिफेरल रेझिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवलं जातं आणि व्हीनस रिटर्न वाढला की इनपुट वाढलं की आउटपुट वाढतं आणि कोरोनरी फिलिंग्स होतात. कोरोनरी फिलिंग्स म्हणजे छोट्या छोट्या केशवाहिन्या तयार होऊन हृदयाचा रक्त पुरवठा वाढवला जातो. म्हणजे 7 दिवसांमध्ये आपण नॅचरल वेनी बायपासच करून देणार आहोत तर आपल्याला वेगळं इंटरव्हेन्शन करायची गरज लागत नाही. म्हणजे नॅचरल वेने तुम्ही हिलिंग करत असता आणि जी ट्रीटमेंट तुम्ही आता सांगितलेली आहे त्याचा रिझल्ट नेमका कसं आहे ते सांगणारे काही पेशंट आपल्या सोबत आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते पाहूयात. नमस्कार, मी सुलोचना इंद्रराव घाडगे पनवेल कामोठ्यावरून आलेली आहे. तर मला इथे माधवबाबाबद्दल माहिती मिळाली कारण मी TV वरती पाहिलेलं होतं आणि मला म्हणजे माझ्या मुलाच्या मित्राच्या तिथूनही म्हणजे समजलं. मी अगोदर डॉक्टरकडे गेलेली, 10 वर्षापासून मला दम लागत होता, चालताना त्रास होत होता, म्हणजे पाय दुखायचे, चालायला कंटाळा, घरी काम करण्यासाठी कंटाळा वगैरे यायचा. त्याच्यानंतर मी हे TV वरती वगैरे बघितल्यानंतर मग मी फोन मिस कॉल दिला, मग इथून मला म्हणजे फोन आल्यानंतर मी येऊन एकदा भेटून गेली. भेटून गेल्यानंतर पुन्हा इथे मग मी ॲडमिशनच घेतलं. 7 दिवस मी इथे आहे, आज मला 7 दिवस होत आहेत, मला आज डिस्चार्ज मिळणार आहे. तर या 7 दिवसामध्ये मला खूप फरक वाटलेला आहे कारण चालला मी ज्या दिवशी आले त्या दिवशी मला चालताना माझे म्हणजे कमी राऊंड, 2 राऊंड झालेले,
पण आज मी तेवढी 6 मिनटं चालले तर माझे आज 3 राऊंड म्हणजे पूर्ण झालेले आहेत तिथे. आणि रोज मला पहिल्या सुरुवातीला आल्यानंतर 20 मिनटं चालायला सांगितलं जात होतं, पण मी आता अर्धा तास आरामध्ये अगदी व्यवस्थित 16-17 राऊंड घेऊ शकते. म्हणजे एवढा मला फरक पडलेला आहे. या ठिकाणचा स्टाफ वगैरे पण अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे सेवा करतात, अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे सुविधा उपलब्ध देतात, किंवा कोणत्याही प्रकारची म्हणजे अडचण नाही, जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि वेळेवर इथे मिळतात. फक्त 7 दिवसात या पेशंट बऱ्या झालेल्या आहेत. माधोबागमध्ये त्या आल्या आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी उपचार घेतलेले आहेत आणि त्यानंतरचा जो रिझल्ट आहे तो आपण त्यांच्या तोंडून ऐकलाय. मात्र डॉक्टर, आणखी एक प्रश्न, तो म्हणजे खरं तर ह्या बऱ्या झाल्यात मात्र बरेचसे पेशंट आणखी बरे होत असतील आणि त्यानंतर देखील हृदयविकाराचा धोका असतो, तर त्यानंतर जे काही स्वास्थ्याच्या बाबतीत जागृती असते ती माधोबागमध्ये कशी केली जाते? आता आपण एक नवीन योजना केलेली आहे की नवजीवन. अच्छा. म्हणजे आधी आपण नियंत्रण म्हणजे डायग्नोस करायचं, निवारण म्हणजे आपण ट्रीटमेंट करायचं, आणि नवजीवन म्हणजे पुढचे आयुष्य त्यांचं छान राहावं. म्हणजे आपण असं हे केलेलं आहे की 10 वर्ष आपला पेशंट छान राहायला पाहिजे. त्याच्यासाठी नवजीवन मध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये पंचकर्माची ट्रीटमेंट आहे आणि 3-3 दिवसाचं रेसिडन्स 2 वर्षांमध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये पेशंटचं पुन्हा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन होणार आहे आणि त्यांना प्रॉपर रेग्युलर जर फॉलोअप राहिला की पेशंट व्यवस्थित राहतो म्हणून आपण त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि सोबतच जे रुग्ण आहेत पण त्यांना त्याच्याबद्दल आपल्या अवेअरनेस नाहीये, त्याच्यासाठी आपण वर्कशॉप कंडक्ट केलेले आहेत की हार्ट डिसीज रिव्हर्स कसा करायचा किंवा डायबिटीज रिव्हर्स कसा करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला आहार काय घ्यायचा आहे, डाएट म्हणजे एक्झरसाईज काय करायचे आहेत, किंवा तुमच्या लाईफस्टाईल कशी चेंज करायची आहे, त्याच्यासाठी आपण वर्कशॉप घेतोय. म्हणजे दर महिन्याच्या 3 रविवारी आणि तुमच्या 2 बुधवारी आपण ते सगळे माधोबाग हॉस्पिटलमध्ये आपण ते वर्कशॉप घेतोय आणि त्याच्यामध्ये 30 लोकांची कॅपॅसिटी आहे. त्याचे जर छान आपण म्हणजे बरेच पेशंट माझ्याकडे येतात आणि एकदम छान होऊन जातात की त्यांना रिव्हर्स कसा करायचा हे डिसीज समजून येतं. म्हणजे माधोबाग मध्ये एकंदरीतच तुमच्या टेस्ट केल्या जातात आणि त्याचबरोबर तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते, डाएट दिला जातो, एक्सरसाइज दिल्या जातात आणि त्याचबरोबर जे पंचकर्म आहेत तेही उपचार दिले जातात. आणि ते घ्यायचे असतील तर इथे नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि पुढील जी काही ट्रीटमेंट आहे किंवा जी काही सल्ला आहे तो घ्यायचा आहे. दरम्यान डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या संजीवन मंत्रमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.